नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदी या घटकातील बहुपदींची बेरीज वजाबाकी कशा प्रकारे करतात ते आपण पाहणार आहोत। तर बेरीज वजाबाकीचे उदाहरण या ठिकाणी आपण घेतलेला आहे। पहा, 4x² - 9x + 7 यामध्ये x² + 5x - 1 हे मिळवायचे आणि आलेल्या बेरजेतून 5x² - 4x + 5 हे कमी करायचे आहे। अशा प्रकारचं गणित 2019 या सालातील प्रश्नपत्रिकेत आलेलं होतं। चला तर मग आपण सोडूया। आपण आता बेरीज अगोदर मांडून घेतलेली आहे खाली, आणि पुढे वजाबाकी पण मांडलेली आहे। स्वरूप पदांची बेरीज करतात या गुणधर्मानुसार आपण 4x² आणि x² एका शेजारी मांडणार आहोत। 4x² - x² आणि या ठिकाणी -5x² मांडलेला आहे। -5x²। त्यानंतर x या चलातील राशी मांडणार आहोत। -9x, त्यानंतर +5x आणि +4x, आणि नंतरची राशी अंक राहिलेले आहेत 7 - 7 1 -5। सुरुवातीला या ठिकाणी मांडताना आपण वजा जर कंसाच्या बाहेर असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात, म्हणजे 5 - 4 +4 - 5 -5 मांडलेलं आहे। आता आपण स्वरूप पदांची बेरीज वजाबाकी जी होईल ती करणार आहोत। 4x² मध्ये 1x² मिळवल्यास 5x² झाले। 5x² मधून 5x² गेला, याचं उत्तर 0। यानंतर -9x मध्ये 5x मिळवले तर याचं उत्तर येईल -4x। -4x आणि +4x हे पण जातात, म्हणजे याचं उत्तर 0, याचं उत्तर 0, आणि 7 मधून 1 गेला राहिले 6, 6 मधून 5 गेले राहिला 1, म्हणून याचं उत्तर 1। अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल। आता आपण बेरजेचे उदाहरण नंबर 2 पाहणार आहोत, की जे उदाहरण 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलं होतं। 3x घन - 2x² - 3 या राशीमध्ये कोणती बहुपदी मिळवल्यास त्याचं उत्तर 3x² - 4 ही बहुपदी मिळेल। आता तुम्हाला माहित आहे a + b = c हे उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये जर a म्हणजे ही राशी मांडली आपण, आणि b म्हणजे कोणती ही राशी मांडली, आणि उत्तर c ही राशी मांडली आपण, तर या प्रकारच्या उदाहरण सोडवताना आपल्याला अशा प्रकारची मांडणी जर केली तर ते आपल्याला लवकर समजतं। मग आता आपण मांडूया, या राशीमध्ये म्हणजे 3x घन - 2x² - 3 मध्ये कोणती म्हणजे b ही राशी समजा आपण मानूयात, b ही राशी मिळवली तर उत्तर c म्हणजे कोणती 3x² - 4 ही राशी आपल्याला मिळते। आता आपल्याला कोणती म्हणजे b ची किंमत काढायची आहे, मग ही राशी त्याला अधिक आहे तर ती काढल्या बाजूला नेली बरोबरच्या तर ती वजा होईल। मग आपण मांडूया b म्हणजे ती राशी बरोबर तिकडच्या बाजूचा अगोदर मांडूया 3x² - 4 यामधून कोणती राशी वजा करायची आपल्याला 3x घन - 2x² - 3 ही वजा करायची आहे। वजा करणे म्हणजे त्या राशीचे चिन्ह बदलणे होय। माझा चिन्ह बदलायचे, याला अधिक चिन्ह आहे तर इथं -3x घन अधिक आहे तर या राशीचं होते 2x² आणि पुढचं पद आहे अधिक तर ते -3। आणि आता हे आपल्याला सोडवायचे आहे। मग b = 3x² आणि या ठिकाणी 2x² हे स्वरूप पद आहे तर त्या सर्व पदांची बेरीज होईल 5x वर्ग। त्यानंतर या ठिकाणी आहे वजा 3x घन। आता वजा 3x घन नाही आहे म्हणून 3x घन तसेच मांडले आणि अंक आहे +4 आणि इकडे -3। तर +4 आणि -3 यांची वजाबाकी करतात आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देतात। 4 मधून 3 गेले राहिला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे अधिक म्हणून ते अधिक। आता ही मांडताना आपण चलाच्या उतरत्या क्रमाने मांडूयात म्हणजे याचं उत्तर -3x घन अधिक 5x वर्ग आणि पुढे अधिक 1। चले या b म्हणजे तिराशी, b म्हणजे तिराशी म्हणजे कोणती आलेली -3x घन अधिक 5x वर्ग अधिक 1 ही जर त्यामधून मध्ये मिळवली तर आपल्याला ही राशी मिळेल। हे त्याचं योग्य उत्तर।